आता ही आरती आपल्या सगळ्या पिपिंग मूंच्या प्रेक्षकांसाठी आपल्या संबंध महाराष्ट्रातल्या जगभरातल्या देशभरातल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपल्या मेघावाडी चॅनलच्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी ही आरती आणि मी बाप्पाकडे हीच प्रार्थना करेन की बाप्पा आपल्या सगळ्यांची सगळी विघ्न करू दे आणि सगळ्यांना पुन्हा सुखासमृद्धीनं दे नाम देत हीच बाप्पाच्या ईश्वरच्या नमस्कार तुम्ही सगळेजण बघता आहात पिपिंग मून आणि पिपिंग मूनच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना धाड़े करून गणेशोत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या ठिकाणी आपले लाडके बाप्पा जे आहेत ते विराजमान झालेले आहेत आणि आपण बाप्पाची मनोभावे पूजा करतोय आता मी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या मराठी सीझनची घरी आणि दरवर्षी मेघाकडे बाप्पा विराजमान होतात मेघाशी बोलूयात आपण गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बिपी मुंच्या सगळ्या 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 दर्शकांना प्रेक्षकांना माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा आता बोल <laughs> मी ग दरवर्षी मी येते म्हणजे मागच्या वर्षी येता आलं नाही बिकॉज कोविड आणि लॉकडाऊन याच्यामुळे आपल्याला घेता आलं नाही साक्षात आता भेटतोय आणि बाप्पाची ही कृपा आहे खरं तर आणि दरवर्षी ही बाप्पाची मूर्ती असते मला सुरुवातीला मूर्तीविषयी सांगतो मूर्तीविषयी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता कारण दिस इज नथिंग न्यू की मी ऑलवेज इको फ्रेंडली बाप्पा माझ्या घरी येतात आता हे इको फ्रेंडली म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की खूप सात्विक बाप्पा आपल्या घरी येतात माझ्या डेकोरेशनमध्ये कधीही कुठल्याही अशा वस्तू नसतात ज्या नेचरला हार्म करतील इन केस थोडंफार काही स थोडेफार आर्टिफिशियल फ्लावर्स जरी जे आम्ही कधीच यूज करत नाही ऑलवेज फ्रेश फ्लावर्स असतात mm -hmm. पण चान्स आर्टिफिशियल फ्लावर्स जरी यूज करावे लागलेच तरी ते फ्लावर्स घरामध्ये आपल्या घराच्या रेग्युलर डेकॉरमध्ये वापरता येतील असे फ्लावर्स यावेळेस मी ट्राय केले बिकॉज मला ते नको हवं हो होतं की मी दरवर्षी बघते दादरला आपण जातो फुलं घ्यायला म्हणजे मी आणि आदित्य तर जातो ऑफकोर्स सकाळी सकाळी आणि जे काय चेंगरा चेंगरी आणि ढकला ढकली हा सगळा प्रकार असतो त्यामुळे यावेळेस कोविडचं आवाज अजूनही आपल्यावरनं पूर्णपणे हटलेलं नाही आहे म्हणून थोडंसं भावनांना मुरड घालून आमच्या शर्मिष्ठाच्या भाषेत भावनांना मुरड घालून आम्ही यावेळेस त्या गर्दीत जाणं टाळलं आणि घरात आम्हाला जे काय अवेलेबल होतं त्यातनं ही आरास आम्ही साकारली आहे मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर सेवेच्या ठाई तत्पर ही एक संस्था आहे सेवाभावी संस्था आहे जे सतत गरजूंना आणि म्हणजे जिथे जिथे त्यांची गरज आहे तिथे तिथे अक्षरशः आपल्या छत्रपती शिवरायांचे मावळे बनून ते धावून जातात त्यांची मदत करता इवन या मूर्तीचा जो त्यांचा संकल्प आहे की ज्या काही मूर्ती हे जे आपले कलाकार मंडळी आहेत आपले आर्टिस्ट जे आहेत शिल्पकार आहेत ते यातनं मिळणारं सगळं मानधन हे आपल्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी त्यांच्या संवर्धनासाठी त्यानंतर आत्ता चिपळूणमध्ये महापूर आला मागच्या वर्षी साताऱ्यात आणि कोल्हापुरात महापूर होता अशा ठिकाणी जेव्हा कोणीही मदत पहिले धावून जात नाही तेव्हा हे मुलं धावून जातात आणि आपल्या मदतीचा हात पुढे करतात अशी ही संस्था आहे सेवेच्या ठाई तत्पर त्यांच्याकडून साकारलेल्या या बाप्पाच्या मूर्ती आहे सो मला या मूर्ती साकारतानाचा त्यांचा एक हा भाव इतका मनाला भावून जातो की हे करण्यामागे त्यांचं खूप चांगलं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला आपला आपला खारीचा का होईना आपला वाटा जर त्यात असेल तर वाय नॉट मी नेहमीच प्रिफर करते इवन आता गणेश विसर्जनानंतर हेच सगळे मुलं जे अगदी खूप यंग वीस पंचवीस ते तीसच्या वयोगटातली मुलं आहेत ही सगळी मुलं आता बीच क्लीन करायला जातील आणि तिथं साफसफाई करतील मी सुद्धा त्यांच्याबरोबर असते यावर्षी आता कितपत ते जमतंय माहिती नाही पण अशा सगळ्या प्रकल्पातन आणि अशा सगळ्या थॉट प्रोसेस मधन हे बाप्पा साकारले जातात त्यामुळे या बाप्पांचं स्थान माझ्या मनात अजूनच जास्त उंचावर आहे पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की मागच्या वर्षी हा हा सांगायचं विसरले की हे आमचे बाप्पा आ... मुलतानी मातीतनं आणि याच्यावर जे रंगकाम दिसतं आहे तुम्हाला ते फक्त हळद आणि कुंकू या दोनच गोष्टीतनं बाप्पाची सगळी मूर्ती साकारलेली आहे सो मुलतानीची माती आणि हळदी कुंकू यापेक्षा आणि जास्त काय पावित्र असू शकतं एखाद्या मूर्तीत त्याचा भाव त्याच्या मागे करण्यात आलेलं म्हणजे त्याच्या त्याला साकार करण्यासाठीचं ते उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात वापरलेल्या त्याची साधन सामग्री सगळ्यातच तुम्हाला सात्विकता आणि खूप प्रामाणिकपणा दिसून येईल पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे मी सुरुवातीला म्हटलं जसं की मागच्या वर्षी म्हणजे सण उत्सवाचं जे वातावरण असतं ते आपल्याला अनुभवता आलं नाही पण यावर्षी थोड्या प्रमाणात का होईना ते अनुभवता येत आहे आपल्याला कारण लसीकरण आलेलं आहे दोन वॅक्सिनेशन आहे या वर्षीचं वातावरण काय वाटतंय म्हणजे घरी येत आहेत नातेवाईक आणि की काय खूप मोजकेच अगदी नातेवाईक ज्यांना खूप लांबचा प्रवास करून यावा लागणार असेल किंवा बस ट्रेनमधून यावं लागणार असेल अशा माझ्या मित्रमैत्रिणींना मी सांगितलं की तुम्ही येण्याचं टाळा कारण माझी इच्छा नाही आहे की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ट्रॅव्हल करून ऑल द वे यावं स्वतःचाही जीव धोक्यात घालावा आणि आमचाही जीव धोक्यात घालावा त्यापेक्षा नको वॅक्सिनेशन झालेलं आहे कम्प्लिटली माझ्या घरात आमच्या सगळ्यांचं त्यामुळे ही हिंमत करू शकलो की ॲट ॲट लिस्ट काही जवळच्या मित्रांना नातेवाईकांना तरी बोलवू शकू पण ज्यांच्याकडे आपलं पर्सनल वाहन आहे किंवा जे जवळपासच राहतात आणि सहज येऊ शकतात त्यांच्यासाठी पण मी बापाला प्रार्थना करीन की नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी जी जेवढी माझी मित्रमंडळी आहेत मग ती लांब असो जवळ असो बसने येणारी असो ट्रेनने येणारी असो सगळ्यांचं इथं स्वागत असणार आहे यावर्षी तुर्तास थोडंसं आपण आवर्त घेतलं आहे पुढच्या वर्षी जल्लोषात करूयात <laughs> जल्लोष आणि जोश याही वर्षी आहे पण जल्लोष आणि जोशमध्ये होश घालवायचे नाही हे ऑलवेज लक्षात ठेवायचं <laughs> आहे आहे पण कलाधिपती कलेचं दैवत आपण म्हणतो श्री गणेशा करतो कोणत्याही कामाचा आणि तू तुझ्या तु तु युट्यूब चॅनलचा श्री गणेशा देखील केलेला आहे आणि ज्याला खूप छान प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळतोय तर त्याविषयी सांग ना आम्हाला आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानंही एक छान व्हिडिओ आलेला आहे त्याच्यात उकडीचे मोदक बघायला मोदक आहे त्यानंतर तळणीचे मोदक सुद्धा मी दुसऱ्या वेगळ्या चॅनलवर दाखवले आहेत सो so, ऑफकोर्स uh, बाप्पा येणार आणि त्यांच्या आगमनाची तयारी जोराशोरात होणार नाही जल्लोषात होणार नाही असं होणारच नाही so, सो त्यांच्या आगमनाच्या तयारीचे पण व्हिडिओ झालेले आहेत सो so, चाललंय युट्यूबला उत्तम प्रतिसाद आहे माझं धाडे हे नवं युट्यूब चॅनल ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते की मी माझं धाडे म्हणजे माझ्या नावानेच माझं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर कुकिंग शो पण आहे माझा मेघाज मॅजिक नावाचा नंतर मेघाज व्लॉग्स नावाचा एक शो आहे ज्यात माझे डेली रुटीन ब्लॉग्स किंवा ट्रॅव्हल व्लॉग्स आहेत किंवा समथिंग आज uh, काहीतरी विशेष आहे ओकेजन mm. आहे त्याचे व्लॉग्स आहेत प्लस uh, आता मी uh, बाप्पाच्या विसर्जन म्हणजे मी ही सूट मागून घेतली बाप्पाकडनं की बाप्पा तुझे मोदक मला खायचे आहेत पोट भरून मनसोक्त खायचे आहेत सो मोदक खाल्ल्यानंतर आम्ही जरा फिट अँड फाईन होण्याकडे थोडंसं लक्ष घालू आणि फिटनेस व्हिडिओ स्टार्ट करायचे आहेत लवकरच आणि जी माझी फिटनेस जर्नी आहे म्हणजे जे जी आता तुम्ही मला असे गोलू गुलू चबी चबी बघता आहात गुपगुपीत बघता सो गाईज आपल्याला सगळ्यांना वर्कआउट करायचं आहे आणि हे जे काय मोदक बिदक मोतीचूरचे लाडू बिडू सगळं खाल्लं आहे ते सगळं आपण यु you नो know, त्याच्यासाठी कॉम्पन्सेट करूया सो so, तुम्ही येणार ना माझ्यासोबत माझ्या फिटनेस जर्नीमध्ये कारण माझ्या आजपर्यंतच्या प्रत्येक क्रिटिकल जर्नीमध्ये मला असं वाटतं माझे लाडके मायबाप प्रेक्षक माझ्यासोबत राहिलेले आहेत आणि माझी इच्छा आहे की मीही मस्त छान असं स्लिम ट्रिम शेपमध्ये यावं आणि तुम्हीसुद्धा यावं सो so, आपण सगळे मिळून ही जर्नी करूया आणि तिला एकदम असं सॉलिड ड्रॉप करूया उकडीच्या ताव आहे पाच नाही दिवस माझ्याकडे पाचच दिवस आहे पण मी बाकीचे दिवस माझ्या फ्रेंड्सकडे जाईन ना सो <laughs> so, ते अजून एक्स्ट्रा पाच दिवस सो so, दहा दिवस झाले की आपण बाप्पाच्या विसर्जनानंतर लगेच प्रॉमिस आपण फिटनेस व्हिडिओ स्टार्ट करूया थोडक्यात yes. yes. काय तर तुझ्या युट्यूब चॅनलवर तुझी लाईफस्टाईल जे आहे तुझ्या चाहत्यांना बघायला मिळते आणि आगामी काळात आणखीन व्हिडिओजच्या मार्फत ती बघायला मिळेल पण मेघा दाडे तुझ्या पाठीशी तुझा परिवार कायम असतो तुझे हसबंड असेल तुझी मुलगी असेल तर सरांना बोलूयात का आपण म्हणजे ते बोलू शकतील का आपल्यासोबत दोन मिनिटं कारण स्ट्रिक्टली की सगळ्यात पण आधी ते तुला बोलायला आवडेल का अरे ये ना एक मिनिट सगळं मेघाचं कौतुक करण्यासाठी फक्त आणि हां माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यामागे खरं तर आदित्य आणि साक्षीचा सा खूप मोठा हात था था आहे माझे सगळे व्हिडिओज शूट साक्षी करत असते त्यानंतर त्याचं थमनेल ज्याच्याबद्दल खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स येत असतात की अरे तुझं थमनेल किती क्रिएटिव्ह आणि छान आहेत किती एस्थेटिकली प्लीजिंग आहेत सो त्याचं सगळं क्रेडिट गोस्ट टू साक्षी आमचं सगळं अगदी घरगुती कारभार आहे आदित्य रिव्ह्यू करत असतो व्हिडिओज झाल्यानंतर की कुठे काय कट केलं पाहिजे क्रिएटिव्हली तो त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आणि मी आपली स्टार बनवून फक्त त्याचं स्टारिंग मेघाधाडे माझं असतं कॅमेऱ्याच्या मागे बसलेत हो कॅमेऱ्याच्या मागे बसलेत आणि ते बघतात सो ऑफकोर्स हे यूट्यूब चॅनलचं नाव जरी फक्त मेघाधाडे असलं तरी ते आपल्या सगळ्यांचं चॅनल आहे माझ्या कुटुंबाचं तुमच्या कुटुंबाचं आपल्या सगळ्यांचं ते चॅनल आहे आणि हे चॅनल सुरू करण्यामागे खरं तर या माझ्या लाडक्या प्रेक्षकांचा खूप मोठा हात आहे कारण त्यांनी मला इतके मेसेजेस केलेत इतके डी एम केलेत की मेघा प्लीज स्टार्ट युअर यूट्यूब चॅनेल आपण काहीतरी आम्हाला तुला बघायला आवडेल तुला बघायची इतकी सवय झाली आहे आणि मला ना आता यांच्यासोबत म्हणजे आपल्या प्रेक्षकांसोबत अजिबात असं पर्क असल्यासारखं वाटतच नाही की आ, मला काही ऑड वाटत नाही की त्यांनी मला झोपेतनं उठून बघितलं आहे मला ब्रश करताना बघितलं आहे मी अवतारात कशी दिसते त्यांनी मला विथ मेकअप विदाऊट मेकअप माझी सगळी रूपं त्यांनी ऑलरेडी पाहिलेली आहे त्यामुळे आता मला त्यांच्यासमोर कुठलाच पर्दा असल्यासारखं वाटत नाही ते ऑलरेडी माझं कुटुंब झालेत बिग बॉसमध्ये साडेतीन महिने त्यांनी मला डे अँड नाईट बघितलेलं आहे सो माझ्यात आणि त्यांच्यामध्ये आता ना असं कुठला हेच राहिलेलं नाही आहे बॅरियरच राहिलेलं नाही आहे दे आर लाईक माय फॅमिली ज्यांनी मला असं अगदी म्हणजे मला जितका जोश होता ना बिग बॉसमध्ये असताना त्याच्यात दहा पट शंभर पट जोश आपल्या या लाडक्या प्रेक्षकांमध्ये होता आणि त्यांच्यामुळे ती तो किल्ला मला खरं तर लढवता आला आहे सो so मी म्हटलं वाय नॉट यार त्यांना मला असंच बघायला आवडतंय जी मेघा धाडे एक अनकट अन वॉट वी कॅन से अनफिल्टर्ड व्हर्जनमधली मेघाधाडे जी त्यांना आवडते ती तशीच त्यांना दाखवूया आणि दॅट्स द रिझन हे यूट्यूब चॅनल चाललंय चाहत्यांचं प्रेम कायम तुझ्यासोबत होतं आणि ते राहील आणि आम्ही बघितलं बिग बॉसच्या मार्फतही ते किती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि त्यांनी तुला विजेती ठरवलं पहिल्या सीझनचं दुसऱ्या सीझन नंतर आता तिसरं सीझन इथं त्याची उत्सुकता आहेच पण आहे प्रचंड उत्सुकता आहे आणि म्हणजे बापरे किती वाट बघितली आहे या सीझनची गेलं पूर्ण वर्ष वी कॅन अंडरस्टँड की कोविडचं खूप मोठं सावज होतं पण एवढं सगळं होऊन पण सीझन चौदा आलाच ना, ना। म हिंदीचा सीझन मग म्हटलं आमच्या मेकर्सला की बॉस दिस इज नॉट फेअर की एवढ्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये सगळ्या याच्यामध्ये जेव्हा उलट खरी मनोरंजनाची गरज आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ते बिचारे घरी बसून आहेत कमीत कमी त्यांना पण बघू दे की जसं आपण घरात अडकलोय तसं ते पण बघा घरात अडकलेत आणि ते कसे संयमाने तिथे राहत आहेत संयमाने कसे राहत आहेत कमीत कमी राशनमध्ये कमीत कमी सगळ्या सोर्सेसमध्ये कसं आम्ही राहतोय सो so, त्यांना एक मोटिवेशन मिळेल की अरे हे लोक शंभर दिवस असे बंद राहू शकतात तर आपण का नाही काही गोष्टींना मुरड घालू शकत फॉर एक्झाम्पल आपल्याला खूप शॉपिंगलाच जायचं असतं आपल्याला खूप मूवीज बघायच्या असतात आपल्याला डे टू डे लाईफमध्ये बाहेर पडण्याची आणि या सगळ्या गोष्टींची इतकी सवय पडलेली असते की आपल्याला हे लॉकडाऊन हा कोविडचा सगळा पिरियड हा अक्षरशः नकोसा झाला आहे ऑफकोर्स तो नकोसाच असला पाहिजे आपल्याला सवय पण नाही त्याची करायची आहे पण जेव्हा गरज आहे तेव्हा हा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि यातनं जितक्या लवकर आपल्याला बाहेर पडायचं असेल ना तितक्या लवकर जर आपण या सवयी आणि हे सगळे जी बंधनं आपल्यावर लादली आ गेली आहे अनफॉर्च्युनेटली त्यांना जर स्वीकारलं आणि त्या एका वॉट आय एल से की आपण जर मनाचा ठाम निश्चय केला की आपल्याला यातनं बाहेर पडायचं आहे तर ते आपल्याच हातात आहे असं मला वाटतं जेवढ्या आपण आपल्यावर संयम ठेवू तेवढ्या लवकर कोविडचं हे सावज आपल्यातनं जाईल जेवढ्या लवकर आपण वॅक्सिनेट होऊ म्हणजे मला तर जसा चान्स मिळाला मी पटकन माझं वॅक्सिनेशन करून घेतलं नॉट ओन्ली फॉर माय सेल्फ बट माझा जो काही स्टाफ आहे हाऊस हेल्प आहेत मा ड्रायव्हर जे कोणी स्टाफ आहे सगळ्यांना करून घेतलं बिकॉज हे सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे दिस इज व्हेरी व्हेरी नेसेसरी आणि आ, हे आपल्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या आसपासच्या सगळ्यांसाठी हे खूप गरजेचं आहे सो so, काहीज प्लीज तुम्ही जर वॅक्सिनेशन केलं नसेल तर जिथे कुठे अवेलेबल असेल प्लीज वॅक्सिनेशन करून घ्या जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांना हा गणेशोत्सव मस्त जल्लोषात साजरा करता येईल जसा आपण दोन वर्षापूर्वी करायचं बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेतच तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप शुभेच्छा वेगा तुला थँक्यू सो थँक्यू आणि सगळ्यांना